लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। गेल्या आठवड्यात नाशिक शहरात माजी आमदार वसंत गीते यांच्या संपर्क कार्यालयावर दोन वेळा महापालिकेनं हातोडा चालवत अवैधरित्या असलेले बांधकाम तोडले, तसंच उच्चभ्रू वस्तीतील कॉलेज रोड भागातील हॉटेल्स मॉल दुकाने यांच्यावर मोठी कारवाई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं केलेली होती। त्याच अनुषंगानं 11 जुलै रोजी सातपूर परिसरातील शिवाजीनगर ध्रुवनगर भागात अतिक्रमण मोहीम राबवण्यात आलेली आहे। ही मोहीम दुर्गानगर येथील वाईन शॉप पासून दुपारी 1 वाजता सुरू झाली, त्यामध्ये पत्र्याच्या शेडवर हातोडा मारत अनेक छोटे मोठे अनधिकृत अतिक्रमण हे हटवण्यात आलेले आहेत। तसंच दुसऱ्या बाजूने या कारवाईला नागरिकांचा देखील विरोध असल्याचं पाहायला मिळालं। शिवसेनेचे प्रमोद जाधव यांनी यावेळी गरीब आणि हातावर पोट भरणाऱ्या छोट्या व्यावसायिकांवरच महानगरपालिका कारवाई करत असून इतर मोठ्या व्यावसायिकांवर मात्र कारवाई करत नसल्यानं नाराजी व्यक्त केलेली आहे। याच्यात कुठंतरी काहीतरी निर्णय घेण्याचा आम्हाला आरोप वाटतोय, कारण काय सर्वसामान्य जे नागरिक ज्याच्यावर त्याचं रोजीरोटी चाललेली आहे। आता ठीक आहे, काही ठिकाणी अडचणी असेल तिथं काढला असेल आम्ही त्याला मान्य करतो, पण जे दलदांडी आता इथं इथं येत बघितलं असेल तर कॉम्प्युटरचं येतात रोडवर आहे त्यांचा काय प्रॉब्लेम होतो। या लोकांचे अतिक्रमण ठेवले, त्यांना वेळ दिला आणि जे हातावरचे टपरेधारक लोक आहेत त्या लोकांना ज्यांनी अक्षर त्यांचं अतिक्रमण काढून घेतलं अक्षर त्याच्या टपऱ्या दाबून टाकलं, म्हणजे असा दुटप्पी भूमिका या महापालिकेची चालू आहे। या सातपुरी अधिकाऱ्यांची चालली आहे का? याच्या मागं काहीतरी देवाणघेवाणीचा भाग आहे का? तुम्ही असं दुटप्पीपणा का करता? गरिबांना त्रास आणि मोठ्यांना वेगळा न्याय, गरिबांना न्याय, सर्वांना सर्वसामान्य सर्वांना सारखा न्याय द्यायला याच्या मागे तुम्ही पैसे खाण्याचं काम करताय। तुम्हाला बाकीच्या ठिकाणी दिसत नाही। आता काही ठिकाणी अशी मी शासनाकडे ठीक आहे, तुम्हाला शासनाकडनं आदेश असतील मग या ठिकाणी एक वाईन बारवरती टेरिस रिसॉर्ट हॉटेल चालू आहे टेरिसवर, ते का तोडलं नाही? हे सर्वसामान्य टपऱ्या धारकांनाच का त्रास देताय तुम्ही? काहींचे तर प्लॉट मध्ये आहे, इथं तर गाळ आहे, ते रस्त्यानं यांची काही अडचण नाही। ज्यांची अडचण होती ते पैशावाले म्हणून त्यांना थांबवलंय का? अशा प्रकारचा दुटप्पी पकडणं हात चालणार नाही। अशा प्रकारचा जर दुटप्पीपणा या लोकांनी केला तर शिवसेना यांना शिवसेनेच्या स्टाईलने आम्ही उत्तर देऊ। असं नाही की आम्ही त्यांना विरोध करत नाही, तुम्ही काम करा, पण सर्वसामान्यांना सुद्धा जो न्याय असेल तो सुद्धा मोठ्यांना तोच न्याय द्या। सर्वांचं काढा, तुम्हाला एकाचंच काढून तुम्हाला काय आनंद मिळतोय? गरिबांच्या का बोटावर पाहिजे आहे तुम्ही? का त्यांचे आदेश नाही का? त्यांचं का अतिक्रमण तुम्ही काढत नाही? फक्त ठराविक तुम्हाला जे दिसतं ते लोक काही बोलून विरोध करू शकत, त्यांचं अतिक्रमण तोडतात तुम्ही? तुम्ही वेळ द्या ना कुठल्याही प्रकारची नोट। दरम्यान मुंबई पुणे पाठोपाठ आता नाशिक शहरात देखील अनधिकृत अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला असून नाशिक महापालिकेच्या वतीनं अनधिकृत अतिक्रमणे हटवली जात आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।